हेलो व्यूवर्स, वेलकम बैक टू माय चैनल फूड ट्रैवल एंड एक्सप्लोर विद दर्शनी। आज की रेसिपी माझ्यासाठी खूप खास आहे बिकॉज ही आई ने बनवलेली आहे आणि मी फर्स्ट टाइम वॉइस ओवर दिलेला आहे चॅनलवर। सो स्पायसी चिकन करी आज आपण बनवणार आहोत आणि ही झटपट बनणार आहे। यासाठी लागणारं साहित्य पाहूया। ही आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट आहे मॅरिनेशनसाठी। ही आलं लसणाची पेस्ट आहे फोडणीसाठी। हे ड्राय मसाले आहेत हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि धणे जिरेपूड। बारीक चिरून घेतलेला कांदा आहे फोडणीसाठी। तेल, चवीनुसार मीठ। हे सुकं खोबरं थोडं घेतलेलं आहे किसून आणि हा ओल्या नारळाचा चव आहे। त्यानंतर हा उभा चिरून घेतलेला कांदा आहे। आता हा जो कांदा आहे हा आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदा हलका ब्राउन झाला की मग आपण त्यामध्ये जे खोबरं आहे ते ॲड करणार आहोत। तेही छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एक छान असं खरपूस भाजून झाल्यावर त्याला छान असा ब्राउन रंग आला की मग आपण हे मिश्रण थंड करून यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरम मसाला ॲड करून हे व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटण। सो हे अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे। गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। त्यानंतर हे चिकन आहे साधारण 300 ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या चिकनमध्ये आपण हा जो मॅरिनेशनचा मसाला आहे तो ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेणार आहोत, लावून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं मीठ आणि जे काही ड्राय मसाले होते ते आपण ॲड करून ते व्यवस्थित त्या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित सगळं एकत्र करून एकजीव करून आपल्याला हे मॅरिनेशनसाठी एक साधारण 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे, तेवढा वेळ इनफ असतो। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत। ही आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून मग त्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो ॲड करणार आहोत। हा कांदाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। एक साधारण गुलाबी रंग त्याला आला की मग आपण यामध्ये जे मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलं होतं ते आपण ॲड करून हे सगळं एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं ते ॲड करून व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। आत्ता या ठिकाणी आपण यावरती झाकण ठेवून 1-5 मिनटासाठी आपण ते शिजू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटायला लागलं आहे। मी एका बाजूला गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे ग्रेव्हीसाठी। सो आता या पॉइंटला आपण हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला ज्या प्रकारे ग्रेव्ही रस्सा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता। हे सगळं व्यवस्थित एकत्र करून एकजीव करून याच्यावरती आपण झाकण ठेवून हे शिजू द्यायचं आहे। त्याला एक छान उकळी आली की ते रेडी होईल। चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1 अर्धा तास पुरेसा आहे। सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे। आता तुम्ही चिकन शिजलेलं आहे की नाही हे एकदा चेक करून बघू शकता अशा प्रकारे स्पून किंवा फोकच्या सहाय्याने। हे परफेक्टली शिजलेलं आहे। सो आपली स्पायसी चिकन करी रेडी आहे। खूप झटपट होते, जास्त काही लागत नाही। सो आय होप यू लाईक द व्हिडिओ। थँक्यू फॉर वॉचिंग। सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ। थँक्यू। बाय बाय।